नमस्कार, अप्पांच्या गप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे। हा माधववरचा माझा दुसरा एपिसोड आहे। पहिल्या एपिसोडमध्ये जसा मी उल्लेख केला की एका एपिसोडमध्ये ह्याला बसवणं खूप कठीण आहे, म्हणून हा दुसरा एपिसोड करतोय आणि तो पण परत तबल्याचाच करतोय। कारण मग मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याचा शास्त्रीय तबला ऐकलात, क्लासिकल तबला ऐकलात, जे बोल पलटे परण जे जे काय असेल ते, पण ह्याच्यामध्ये मी त्याच्या लाईट तबल्याबद्दल बोलणार आहे। कारण ते पण त्याने अप्रतिम वाजवलं। होतं कसं, हे लाईट आणि क्लासिकल हे वाजवणं खूप मुश्किल असतं, वेगळं वेगळं जे आहे ना ते क्षेत्र। आणि माधव कसं आहे, क्लासिकल वाजवतो, लाईट वाजवतो, रेकॉर्डिंग वाजवतो, स्टेजवर वाजवतो, आणि ह्या सगळ्या वेगळ्या फॅकल्टीज आहेत। तर ह्याचं जे रेकॉर्डिंगमधलं आणि स्टेजवरचं मी वादन ऐकलंय, अनुभवलंय, माझ्याबरोबर त्याने खूप वाजवलंय, त्याबद्दल तो सांगणारच आहे स्वतः, आणि काही ठेके वाजवणार आहे। त्यामुळे तुम्हाला एक वेगळंच काहीतरी ऐकायला मिळणार आहे हे एपिसोडमध्ये, आनंद मिळेल तुम्हाला। आणि ते वाजवून झाल्यावर मी काही बोलणार नाही मागच्या एपिसोडप्रमाणे, तेव्हा मी इथेच थांबणार आहे, रजा घेणार आहे तुमची। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा माझा। धन्यवाद, वंदे मातरम। शालेय शिक्षण संपल्यानंतर मी बँड्रा स्कूलला वाडला आर्किटेक्टला होतो, तिथे वालावलकर सर होते, ते माझ्या वसंतदेसाईंचे नातेवाईक होते, ते मला घेऊन गेले साहेबांकडे आणि सांगितलं की बाबा तुमचा हा बघा माधव इथे आला। तर मी साहेब मला बघून म्हणले अरे मग काय करतोस, तुम्ही म्हणलं काय नाही कॉलेज संपल्यानंतर मग इथे येशील का सिटिंगला। तर मग मी म्हटलं हां, मला तर ते पहिल्यापासून मला ते आवड होतीच फिल्म लाईनमध्ये जायची। तर मी एका पायावर तयार झालो आणि मी तिथे सिटिंगला दररोज जायला लागलो, दररोज संध्याकाळची 4 सिटिंग। मग तिथे साहेबांबरोबर मी सगळी फिल्मची कामं केली, एक तूच माझी राणी, बाण नवरे सांभाळा, राणी लाल परी, शक, अचानक, गुड्डी। पहिलं पिक्चर माझं गुड्डी, 1970 मी ते गुड्डी पिक्चर पहिलं वाजवलं। 70 मी साहेबांकडे काम करायला सुरुवात। मग तिथे हेमंत पंडित, आप्पा वडावकर, जयस्वाल देवास्कर हे सगळे तिथे माझे सिटिंग मेंबर होते। मग आमची तिथे सगळ्या जे प्लेबॅक सिंगर होते त्यांच्याशी ओळख झाली। मग माझे प्रोग्राम सुरू झाले, मग जयवंतरावांबरोबर दौरे केले, सुनेरी यादे, भुलायना बने, मग हरिओम शरण, मग असं करत करत मग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मी सगळं ओपी नय्यरकडे वाजवायला सुरुवात केली। मग खय्याम, कल्याणजी आनंदजी, आर डी बर्मन, त्यानंतर एल पीकडे अदनान सामी, अन्नू मलिक, अनिल अरुण, बाबूजी, बप्पी लेरी, रवींद्र जैन ह्या लोकांकडे वाजवायला लागलो। मग बॅलेमध्ये सुद्धा मी पुष्कळ वाजवलेलं आहे, मी स्वतः पण ठेके बांधलेले आहे, तर त्याची एक झलक तुम्हाला ऐकवतो। वसंतदेसाई साहेबांकडे मी कामाला सुरुवात केली 1970, तर तिथे गुड्डी पिक्चर पहिला वाजवलं, तर त्याचा ठेका मी तुमच्या समोर वाजवतो। सरकारी ठेका बल ह्या ठेक्याचं नाव आहे सरकारी ठेका। दुसरा ठेका आता कव्वालीचा ठेका आहे। खुदा गवा गवा, चट्टान, दादाजी की नानाजी की, जगजीत सिंह ठेका, आता ऐकतो पंचमदादा ठेका।
बप्पी लई टेका, एनएस टेका, रविंद्र जैन टेका, मराठी ठेका बेळ, अशा तऱ्हेने हे बरेच ठेके आहेत. तसे नुसरत ठेका मी वाजवतो तुमच्या समोर. खोलचा एक ठेका तुम्हाला ऐकव का? मैहुना पिक्चरची एक कवाली पण मी वाजवली, तर त्याच्यामध्ये तो एक जो ठेका आहे तो पुष्कळ फेमस झाला. असे अनेक ठेके मी वाजवलेले आहेत इंडस्ट्रीमध्ये, एक झलक म्हणून तुम्हाला सादर केलेला आहे.